अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रिय मित्रांनो, आज आपण वाचणार आहोत इयत्ता सातवी, विषय आहे मराठी आणि पाठ आहे माणुसकी आणि मोठेपणा। तर चला मुलांनो वाचूया माणुसकी आणि मोठेपणा। पुस्तकामध्ये पहा, महाराज वीरभद्रसेन यांचा वाढदिवस होता। दरबारात सर्वजण उपस्थित होते, दरबारात सर्वजण हजर होती। महाराजांना भेट वस्तू देण्यासाठी अनेकांनी विविध मौल्यवान वस्तू आणल्या होत्या। महाराज थाटात सिंहासनावर विराजमान झाले होते। सर्व उपस्थितांनी महाराजांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या। महाराजांना भेट वस्तू देण्याचा कार्यक्रम सुरू झाला। अनेक जणांनी महाराजांना भेट देण्यासाठी सुवर्ण अलंकार आणले होते। वास्तविक राजाला सुवर्ण अलंकारांची कमी नव्हती, तरीही किमती दागिने भेट देऊन आपल्याला मोठेपणाची मिजाज बाळगणे हाच यावेळी भेटवस्तू देणाऱ्यांचा मुख्य हेतू होता। अनेकांनी ताट मानेने महाराजांना सुवर्ण अलंकार भेट देऊ केले। राजा त्या अलंकारांवर व ते देव करणाऱ्या प्रजांवरही बेहद खुश झाला। तर मुलांनो पहा, इथे राजा आपल्या सिंहासनावर विराजमान होते, म्हणजेच थाटात बसले होते, आणि प्रजा सुवर्ण अलंकार म्हणजेच मुलांनो सोन्याचे दागिने भेट देत होते। भेट देणाऱ्याचा मुख्य हेतू हा होता, राजाला सोने चांदीची कमी नव्हती, तरीही आपले मोठेपण जाणावे, आपले मोठेपण दाखवावे हाच हेतू होता ह्यावेळी। आणि ह्या हेतूच्या हा हेतू असल्यामुळे हे सुवर्ण अलंकार राजाला भेट दिले जात होते। आणि राजाही आपल्या प्रजाकडून ही भेट वस्तू घेत होता आणि आनंदित होत होता। पुढे काय होते पाहूया। यावेळी गुलाबाचे छोटे फूल घेऊन आलेला वामन गंभीरपणे विचारवंत होता। मी गरीब, बागेमध्ये फुलझाडांची व्यवस्था राखणारा साधा माणूस। इतरांनी महाराजांना सुवर्ण अलंकार भेट दिलेले आणि मी फक्त गुलाबाचं फूल घेऊन आलोय। महाराज हे फूल गोड मनानून घेतील का? गुलाब पुष्पाच्या किमती इतकं मौल्यवान निश्चित नाही। राजाने या फुलाचा तिरस्कार केला तर दरबारात आपली फजिती होईल, लोक हसतील, काय करावं? वामन अस्वस्थ झाला होता, पण पाण्यात पाय टाकल्याशिवाय त्या पाण्याची खोली कलून येत नसते, म्हणून महाराजांना फूल देण्याचं असा त्याने निश्चय केला। तो पुढे होऊन महाराजांना नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्यातर्फे हे गुलाबाचं फूल भेट म्हणून स्वीकारा, मौल्यवान दागिने मी आणू शकत नाही। तर मुलांनो पहा, भेटवस्तू सोने चांदीच्या भेटवस्तू जेव्हा राजाला दिले जात होते तेव्हाच एक वामन गुलाबाचा फूल घेऊन एका कोपऱ्यात उभा होता आणि विचार करत होता की माझ्यासारखा मामूली गुलाबाचा फूल घेऊन आलेला वामन राजाच्या दरबारात आता राजा आपला फूल स्वीकारणार का? गोड मनानं म्हणजेच राजाला जिथे सोने दागिने सोने चांदीचे दागिने भेट दिलेले आहेत तिथं या फुलाची काय किंमत? तरी सुद्धा पाण्यात पाय टाकल्याशिवाय पाण्याची खोली कलर नाही असा समजून त्याने आपलं फूल राजाच्या पुढे केला आणि म्हणाला, मी एक गरीब आहे, माझ्याकडे सोने चांदीचे दागिने तुम्हाला भेट देण्यासाठी नाही आहेत। माझ्याकडे हा गुलाबाचा फूल होता, पुष्प होता, तो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर मुलांनो तुम्हाला काय वाटते, राजाने हा फूल घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? थोडा लक्ष द्या, राजा म्हणजे त्याच्याकडे सोन्या चांदीच्या दागिन्याची कमी नाही आणि प्रजाही आता त्याला सोने चांदीचे दागिने भेटवस्तू देत आहे। इतके किमती भेटवस्तू
त्यामध्ये हा गरीब एक छोटासा गुलाबाचा फूल घेऊन आलेला आहे, तर राजा हा फूल घेणार की नाही? आणि तुम्हाला कसं वाटते मुलांनो, कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा लगेच की राजाने हा फूल घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे। चला पुढे पाहूया राजा काय करतात। हा पुढे काय होऊन तो महाराजांना फूल देऊ लागला, पण महाराज फुलाचा स्वीकार न करता गप्पच बसले। आपल्यासारख्या बड्या राजाने मामूली गुलाबाचे फूल भेट म्हणून स्वीकारावे हे राजाला योग्य वाटले नाही। काही क्षण दरबारात निशब्द शांतता पसरली। महाराज फूल घेईनात हे लक्षात येताच दरबारातील उपस्थितांनी फिदी फिदी हसायला सुरुवात केली। वामनची फजिती झाली होती, त्याने मान खाली घातली, राजाही हसू लागला। तर मुलांनो पहा, उत्तर तुमच्या समोर आहे। राजाने विचार करविले, आपल्यासारख्या बड्या राजाने हा मामूली फूल कसा स्वीकारावे? तर राजाने हा फूल स्वीकारला नाही। राजा आपली दिलेली भेट म्हणजेच पुष्प राजाने घेतलं नाही। वामन हात पुढे करून उभा आहे आणि राजाने फूल घेतलं नाही हे लक्षात येताच दरबारात सर्वजण जमलेले फिदी फिदी हसू लागले। वामनची फजिती झाली होती, वामन मान खाली घालून उभा राहिला। मुलांनो कसं वाटल, जर आपण एखाद्याला भेटवस्तू म्हणून कुठली वस्तू आणून दिली आणि त्यांनी स्वीकारली नाही, तिरस्कार केला, तर आपल्या जीवाला कसं वाटेल? तसंच तुम्ही समजू शकता की वामनच्या हृदयाची स्थिती काय होती। पुढे पाहूया आपण। एक उदंत साधू महाराज वाढदिवसानिमित्त दरबारात हजर होते। घडलेल्या प्रकार पाहून त्यांना राजाच्या वागण्याचे दुःख झाले। राजा समोर येऊन ते गंभीरपणे म्हणाले, राजन, या गरीब गृहस्थानं आणलेले फूल इतकं मामूली आणि छोटं वाटलं की तुलाही हसू फुटावं? दरबारातील हसा थंडावला। राजा म्हणाला, अर्थातच, कारण हे फूल छोटं तर आहेच, शिवाय मौल्यवानही नाही। आता हेच पहा ना, माझ्या बोटातील अंगठी त्या फुलापेक्षा कितीतरी छोटी असली तरी तिची किंमत मोठी आहे। तसं त्या फुलाची काय किंमत? किंमत मोठी नाही, निदान हे फूल तरी खूप मोठं असायला हवं। साधू महाराज म्हणाले, यापेक्षा तुला किती मोठं फूल हवं राजन? तर मुलांनो पहा, दरबारामध्ये एक साधू महाराज होते। राजाच्या वाढदिवसानिमित्ताने साधू महाराज दरबारात आले होते। जेव्हा त्यांनी ही प्रस्तुती पाहिली, राजाच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, राजन, हा फूल तुलाही इतकं मामूली वाटलं की तुलाही हसू फुटावं? तर राजाने साधू महाराजांना उत्तर दिले, अर्थातच, म्हणजेच बरोबरच, हा फूल तर छोटा आहेच, शिवाय मामूलीही आहे, कारण माझ्या हातातली अंगठीच पहा, ही छोटी असली तरी काय आहे, मौल्यवान आहे, त्याची किंमत आहे। या फुलाची काय किंमत आहे? तर मुलांनो आता पुढे पाहूया। राजा म्हणाला, त्या फुलाचं आकारमान रथाच्या चाका एवढं असतं, तर माझ्यासारख्या राजाला ते भेट म्हणून स्वीकारताना शोभून दिसलं असतं। आता साधू महाराजांनी त्यांना विचारलं, अरे राजा, पुष्प तुला किती मोठा होतं अजून? तर राजा म्हणते, हा एवढूचा फूल मला शोभत नाही, तर मला शोभण्यासाठी किती मोठा फूल हवं होतं? रथाच्या चाका एवढा तरी फूल असता तर भेट म्हणून मला घेताना काय झालं असता, आनंद झाला असता आणि शोभून दिसला असता। तर चला पुढं पाहूया आपण। साधू म्हणाले, रथ चकड्यावर पुष्प माझ्या तरी पाण्यात कधी आलं नाही राजन, आणि ते असलं तरी तेवढं मोठं फूल खरेदी करण्याची या गरीब गृहस्थाच्या ऐपत नाही। तेव्हा लक्ष देऊन आय, यासारखा तू तर गरीब नाहीस,
या राजाचा या राज्याचा सत्ताधीश आहेस, आता रथचक्र एवढं गुलाबाचं फूल तूच आणून दाखव व भिक्षा म्हणून मला दान कर, एवढं करण्याची तुझी ऐपत असेलच, असा कुणी म्हटले। साधू महाराजांनी राजाला म्हणाले की आता रथचक्र एवढं फूल तू आण आणि मला भिक्षा दान कर। पुढे पाहूया मुलांनो, सर्व दरबार चुप झाला पण अभिमानी राजा डगमगला नाही। थोडा विचार करून तो बोलला, ठीक आहे स्वामीजी, मला उद्या सकाळपर्यंत मुद्दत द्या, मी उद्या तुम्हाला रथाच्या चक्रावला गुलाब पुष्प भिक्षादान करणारच। राजा ही अभिमानी होता, तो डगमगला नाही, त्याने उद्या सकाळपर्यंतचा टाइम मागितला, म्हणजेच एक रात्रीचा टाइम मागून तो आपल्या कामाला लागला। तर राजाने कसा काम केला हे पाहूया। लगेच राजाने या कामी एक कुशल कारागिरीची निवड केली। रथ चक्र एवढे गुलाबाचे फूल बनवणे सोपे नसले तरी अशक्य नव्हते। कारागीर काळजीपूर्वक काम करू लागला। आपले कलाकौशल्य पणाला लावून त्याने रंगीत लाल कागदांपासून मोठे गुलाब पुष्प तयार केले। दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरला। सर्वांच्या उपस्थितीत ते कुमेत्र गुलाब पुष्प दरबारात आणले गेले। त्या कुशल कारागिरीने फुलाची जळणघळण हुबेहू केली होती। रथाच्या चक्राएवढं ते प्रचंड फूल पाहून उपस्थितांना त्याचे नाविन्य वाटत होते। अखेर आपण बाजी जिंकली या अविर्भावात राजा म्हणाला, साधू महाराज, रथाच्या चक्राएवढं प्रचंड गुलाब पुष्प पाहून घ्यावं, हे फूल मी तुम्हाला भिक्षा दान केले, त्याचे स्वीकार करावा। साधू महाराजांनी फुलांचं निरीक्षण केलं आणि प्रशंसा करू लागले, वा वा उत्तम, कलाकौशल्याचा हा एक नमुनाच आहे, धन्य तो कारागीर ज्याने हे कलाकृती साकारली। हिरवा डेट, लाल पाकळ्या अगदी हुबेहू आहेत, फक्त एकच उणीव राहिले त्याच्यात, तेवढी तू भरून का राजन, म्हणजे हे फूल मी आनंदाने स्वीकारे। तर मुलांनो पहा, राजाने आपला वचन पाळला होता आणि रथाच्या चक्राएवढं गुलाब पुष्प तयार झाला होता, परंतु आता दरबारात रथाच्या चक्राएवढा हा गुलाब पुष्प सर्वांनाच अजीब, म्हणजेच न बघणारा न दिसणारा असं नवीन वाटत होता, सर्व पाहत होती। आणि राजाने साधू महाराजांना म्हणाले की हे गुलाब पुष्प मी काय करत आहे, तुम्हाला भिक्षादान करत आहे, तुम्ही बघलं तर नव्हतं पण आता बघून घ्या। साधू महाराज फूल पाहतात आणि कारागिरीची प्रशंसाही करतात की उत्तम, अतिउत्तम, कारागिरीने ही कारागिरी अगदी आपले जीव प्राण लावून केलेली आहे। आता यामध्ये एकच उणीव राहिली, उणी म्हणजेच एक कमी राहिले, ती तू पुढे करून का राजन, म्हणजेच हा फूल मी काय करेन, स्वीकारेन। तर पाहूया ती उणीव काय राहिली असं रे मुलांनो। आता कागदाचा हा फूल तुमच्या समोर आहे, फूल झाला आहे, बनला आहे, त्याचा डेट पाकल्या हुबेहू गुलाबाच्या फुलासारखा आहे, मग याच्यामध्ये काय उणीव राहिली असेल, कोण सांगणार बघू, कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला की ह्या गुलाबाच्या फुलामध्ये आणि वामनाने आणलेल्या झाडाच्या फुलामध्ये त्या फूल आणि हा फूल या दोन्ही पुष्प मध्ये काय अंतर होते। चला, साधू महाराजांनी कुठला अंतर सांगितले ते पाहूया आपण। साधू महाराज शांत हसून नम्रपणे बोलू लागले, राजन, कलाकृती उत्कृष्ट आहे यात संशय नाही, या फुलाला रंग रूप आकार आहे पण गंध नाही। तर मुलांनो कुठली कमी राहिली, गंध, येने कागज के फूल में और उस दरख्त के या पौधे के फूल में एक ही कमी रह गई थी, खुशबू की। कागज का फूल आप कितना भी प्यारा बनाए, हम उसमें खुशबू नहीं भर सकते जो रब्बुल इज्जत ने उन फूलों में दी है जो हमें दरख्तों पे मिलते हैं। चला मुलांनो पुढे पहा, या प्रचंड फुलाला मूल्य नाही, दरबारात गुलाब गंधाने दळवलून जायला हवा होता,
सुगंधशिवाय ह्या प्रचंड फुलाची काय किंमत उरली? हे फूल मोठं असूनही खोटं आहे, हे ध्यानात ठेव. सुगंधशिवाय फूल शोभत नाही, मग ते कितीही मोठं असो. म्हणून माणूस कितीही मोठा असला तरी माणुसकीशिवाय त्याच्या मोठ्यापणाला किंमत नसते. माणुसकीशिवाय मोठेपण म्हणजे सुगंधशिवाय फूल. काल दरबारात आलेल्या गृहस्थ गरीब होता, पण त्याच्याजवळ माणुसकी होती. त्या माणुसकी खातीर तो गुलाबाचं फूल देण्यासाठी देण्यास दरबारात आला होता, पण तुझ्या वैभवापुढे तो तुला छोटा वाटला. तुझ्याजवळ माणुसकी नसल्यामुळे त्याच्यातील माणुसकी तुला दिसली नाही. इथून पुढे स्वतः माणुसकी बालक आणि माणसातील मोठेपणा त्यांच्या माणुसकीवरून ठरव. तर मुलांनो पहा, साधू महाराजांनी राजाला काय शिकवण दिली, की याच्या पुढे माणुसकी स्वतः बालक आणि समोरवाल्याचे माणुसकीचा आदर कर. म्हणजेच हा फूल तू जो पचन बनवला आहेस तो शिवाय गंध, याने गंध नाही तर त्या फुलाची काय किंमत आहे? तो फूल छोटा होता तरी त्याला गंध होती. आता ह्या बिना गंधच्या फुलाची काही किंमत नसते. तशीच माणूस कितीही मोठा झाला पण त्याच्यात माणुसकी नसली तर त्याची काही किंमत नसते. हा शिकवण साधू महाराजांनी राजाला सांगितलं होतं आणि राजाला आपली चूक कळली होती. मुलांनो याच्या पुढे मी असा वागणार नाही असा साधू महाराजांनी साधू महाराजांना सांगितलं.